हॅलो, नमस्कार. मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आज आहे शनिवार आणि आता चाललेली आहे मी दादरला पाणेरी ह्या दुकानात चालले. तर वैजूत आहे, म्हणजे माझ्या नंदबाई, त्यांच्या घराची वास्तुशांती आहे. त्यांनी गावी घर बांधलं आणि ते आता कम्प्लीट झालंय. तर ह्या महिन्यामध्ये वास्तुशांती आहे, तर माहेरहून फुल आहेर द्यावा लागतो. तर मग आहेर म्हणजे आपण ताई, ताईंचे मिस्टर तन्वी आणि अक्षय ह्या चौघांनाही फुला कपडे जे असतात ते घ्यावे लागतात. मग ताईंना म्हटलं की आज मी येते, तुम्ही तिकडेच डिरेक्टली या तन्वीला घेऊन आणि आपण तिकडेच घेऊ, सगळी खरेदी करू. आणि त्याच्यानंतर यात्रेसाठी पण खरेदी करायची आहे. तिथे थोडे नंतर मग कल्याणला, जिथे मी लास्ट टाईमला खरेदी केली होती, तर तिथे अजून थोडी खरेदी करायला जायची आहे. तर आता तुर्तास तरी त्यांच्या वस्तुशांतीचं जे आहे ते आम्ही खरेदी जी सगळी होती ती तिकडून केली होती. जे आहेरासाठी आम्ही साड्या वगैरे घेणार होतो ते आम्ही कल्याणवरून घेतल्या, त्या सुरत टेक्सटाईलमधून. आणि आता आम्ही म्हणजे मी आहेर जो घेणार आहे त्यांना, तर तो तिथून घेणार आहे पाणेरीमधून. चला जाऊयात. दुकानामध्ये पोहोचलो आणि सगळ्यात अगोदर मी गुलाबी कलरला पसंती दिली. एकाच कलरच्या दोन अशा साड्या होत्या, त्यातल्या छोट्या बुट्टीची जी साडी होती ती मला छान वाटली. तन्वीलाही म्हटलं की दोघी आपण मॅचिंग करू, तर तिला ग्रीन कलर आवडला त्याच्यामध्ये. ह्यामध्ये एक दोन कलर आम्ही बघितले. ताईंना म्हटलं की तुमच्या पसंतीनं तुम्ही ज्या नेसणार आहात साड्या त्या काढा म्हटलं. मग ताईंना थोडासा वेळ लागला, तन्वी आणि मी लवकर सिलेक्ट केल्या साड्या. ते जर सगळे कुर्तीस दाखव. हा घेतला ना, 44 साईज आहे ना दादांसाठीचा. हा कोणासाठी बनवला? अक्षयसाठीचा काय दुसरा अजून बघते का? हा बाब, हा बाबांसाठीचा मिळाला. सोडा, मुलांसाठी खाली आहेत ना. हा मग ही बाजूला ठेवा, भांजे केल्यावर एक देखते. हा वालाच, हा फोटो ठीक आहे. हा चांगला वाटतो पण ह्याच्यामध्ये ना कलर बघते, कारण बाबांचा कलर सेम झालाय. आरोसाठी वेगळा, तर तिघींसाठीच्या चार साड्या आहेत. ताईंच्या दोन, माझी आणि तन्वीची एक एक. त्याच्यानंतर भूक खूप लागली होती, वेळही खूप झाला होता. म्हणून श्रीकृष्ण बटाटा वडा जे की दादरला आहे फेमस, तर तिथे म्हटलं की चाट खाऊयात, म्हणजे जाईपर्यंत थोडीशी एनर्जी. फास्ट आहे ना, स्लो आहे, पण आम्ही बघ इंडिकेटर वरती तेच लिहिलेलं. हा, त्यांनी नंतर पुकारलं, आम्ही खाली उतरलो आणि झालंय काय असं की मी जाणार होते माझी मी ट्रेनने, तर ताई म्हणा लागल्या आता गर्दी खूप आहे तर तू पहिला तरी रडला चल कॅब तिकडे. ट्रेनने मी डिरेक्टली जाणार होते, ताई बोलले की नको तू करी रोडला चल तिथून तुला बसवते. म्हणून मी आता दाद एकदम घाबरते मम्मी मामी बद्दल, कुठेतरी गेली मी तर रस्ता सुटले. एकच मामी आहे लाडकी आमची. तुमची मामी आणि हिची कोण मग? माता तसंच करणार आहे, कारण इथून गर्दी भेटणार म्हणून मग इथून दादर वरून जाणार करी रोडला, करी रोड वरून पकडणार दुसरी ट्रेन डायरेक्ट आणि मग काय मला मिळेल. दादरला आता ऑफिस आवर्स असल्यामुळे जास्त गर्दी आहे. दररोजच प्रवास करतेस की? माझी वेस्टर्न आहे. वेस्टर्न आहे, एकदम आरामात. कोण हे नाही, 5-5 मिनिट ट्रेन असतो. म्हणजे मग इथं का नाही आहे? आली का बघ, आमचा इंडिकेटर एवढा मोठा आहे तर सगळं दिसते. इकडचं बघ ना, दिसते काय? आली का? किती सोपे. सात 48 धीमी लागते. आले घरी मला वाटतं 9 मला यायला, कारण जसं मी म्हटलं की आम्ही दादरवरून पकडायला बघितली ट्रेन, पण ताई नकोच म्हणायला लागल्या कारण ऑफिस आवर्स असल्यामुळे प्रचंड गर्दी होती. मग म्हटलं की करी रोडवरून कसं थोडंसं गर्दी खूपच कमी असते करी रोडवरून रिटर्न येतात, मग दादरवरून करी रोडला गेले, करी रोडवरून मग तिथून मी बसले, कारण तिथून बसायला वगैरे जागा मिळते. जाताना फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं होतं त्यामुळे टेन्शन नव्हतं की हा निदान बसायला नसली तरी उभं राहायला पण जागा मिळेल, पण नशिबाने मला ठाणे ट्रेन भेटली.
ठाणे ट्रेन भेटली त्याच्यामुळे गर्दी फारच कमी होती आणि त्याच्यामुळे अगदी व्यवस्थितरित्या कांजूरला येऊन पोहोचले मी आणि घरी आले पटकन. आल्यानंतर एवढी एक्झॉस्ट झालेली आहे म्हणजे कारण काय, एकतर आम्ही 2 तास ते साड्या सिलेक्ट करण्यामध्येच घातलेल्या कारण ह्या घरच्यांच्या होत्या आणि अजून आहेराच्या वगैरे घ्यायच्या, त्याच्यासाठी आम्हाला कल्याणला जावं लागणार आहे तिकडे. तर विचार करते तिकडे जायचं की इकडे जवळच्या कुठे काढायचा हा अजून विचार माझा सुरू आहे कारण लास्ट टाईमला पण खूप दिवसभर आमचा तिकडेच गेला आणि त्याच्यानंतर येताना पण खूप ट्रॅफिक लागलेलं, त्याच्यामुळे बघते की इथं जवळपास कुठं घाटकोपरला वगैरे कुठे काय आहे का, म्हणजे जवळचं जवळ बरं पडेल. असं जर तुम्हाला असेल की होलसेलमध्ये इथे अजून कुठे जर मी घेऊ शकत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, म्हणजे तिथे जाऊन मला ते घेता येतील आहेराच्या साड्या वगैरे अजून बाकीच्या गोष्टी जवळपास इथे म्हणजे घाटकोपर ठाणे एरियामध्ये वगैरे, तर ते बरं पडेल खूप. मग ते सगळं झालं आता ह्यांचे म्हणजे दादांचे, त्यानंतर सचिनचे, आरवचे, बाबांचे आणि अक्षयचे यांचे कुर्ते जे आहेत ते घेऊन आले यात्रेसाठीचे जे आहे ते. म्हणजे त्या म्हटलं ना तर तुम्हाला सगळ्यांचंच कलेक्शन म्हणजे मुलांचं वगैरे ब्राइडल कलेक्शन भरपूर व्हरायटी आहे तिथे आणि ते दुकान तरी असं भूलभुलैया वाटतं मला आतमध्ये गेल्यानंतर. मग आपली सबस्क्रायबर आहे हाऊस क्वीन फॅमिली मेंबर आहे दिशा म्हणून, तर त्यांच्यामुळे मला खूप हेल्प होते तिथे. हा आरवसाठीचा कुर्ता, आरवला खूप दिवस झाले कुर्ता घेतला. आरव बघ तुला आवडतोय काय? हा आदल्या दिवशी घालण्यासाठी जेव्हा आपण ओटी भरायला जातो ना 2 दिवस. हा हा एक अजून एक आरवचा म्हणजे मेन यात्रा, हा चालतो मेन यात्रेच्या दिवशी घालायचा म्हणून. छान आहे कुर्ता हा पण, चांगला आहे म्हणजे काहीतरी वेगळं पारंपरिक पद्धतीचा. त्याच्यानंतर हा दादांनी पसंत केलाय त्यांच्यासाठी आणि हा मला बघिता क्षणी बाबांसाठी आवडलेला कुर्ता आहे. भयंकर म्हणजे हा काढा बाबांचा दाखवते कुर्ता जे बघता काही वेळेला ना, हे जे होतं ना हे सगळं हे बघून एकदम भारी वाटलं. म्हटलं कपडा पण खूप छान होता, ताईंना म्हटलं बाबांना हाच कुर्ता घ्यायचा ॲट एनी कॉस्ट, म्हटलं हाच घ्यायचा. छान आहे ना कपडा, कसा वाटला तुम्हाला? थंड आहे, थंड आहे. हा तुमचा आहे कुर्ता, काढून बघा कसा वाटतोय. तुम्हाला येलो कलर पाहिजे होता मग येलो कलरच घेऊन आले. असं काय नव्हतं, तुम्हीच बोललात की पिवळ्या कलरमध्ये बघ म्हणून. तसं जर तुम्हाला एखादा साईज अवेलेबल नसेल आणि मोठ्या साईजमध्ये कुर्ता आवडला तर ते लोक त्या साईजमध्ये करून सुद्धा देतात. मग अक्षयचं तसंच झालं, अक्षयला जो कुर्ता आवडला तर तो त्या साईजमध्ये ते आता करून देणार आहेत. आणि आमच्या ज्या साड्या आहेत म्हणजे माझी तन्वीची आणि ताईंच्या दोन साड्या अशासाठी की एक त्यांना आम्ही यात्रेसाठी घेणार होतो आणि दुसरी की त्यांच्या पूजा ज्या आहे तर पूजेसाठी आहेर म्हणून. मग ते पूजेचा आहेर म्हणून सगळं घेतलेलं आहे मी आणि यात्रेसाठी वेगळं सगळं त्यांच्यासाठी घ्यावं लागणार होतं मला. मग म्हटलं त्यांच्याच पसंतीनं घेऊ आम्ही आपण म्हणून मग हे सगळं घेऊन आले. आणि साड्या 24 ज्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवलेल्या साड्या आहेत तर त्या चारही साड्या तिथे फॉल बिडिंगसाठी ठेवलं. फॉल बिडिंग आणि प्लस पॉलिशिंग त्यांनी करून देतात. 3000 वरती खरेदी असेल साड्यांची तर फॉल बिडिंग आणि पॉलिशिंग करून देतात म्हणजे प्रत्येक दुकानात इथे पॉलिसी ते आहेतच. अजून एक की जर तुम्ही इथे भागात असाल तर पटोला आणि मला वाटतं पैठणी या साड्यांच्या वरती 40% डिस्काउंट असं काहीतरी आहे सध्या चालू महिला दिनाच्या निमित्ताने, तर ते आहे. तर नक्की तुम्ही त्या भागात असाल, यात घर तुमचं काय कोणते तरी घराचे कार्यक्रम असतील, यात्रा असेल, लग्न असेल किंवा अजून काही असेल तर नक्की भेट द्या. खूप खूप सारं कलेक्शन तिथं पाहायला मिळेल. आता अजून एक गोष्ट की आज आपल्याकडे आलेल्या आहेत साड्या आणि काही नेकपीसही आलेले आहेत जे असे काय म्हणतो कपड्याचे वगैरे बनवले आणि कस्टमाईज करून मिळतात ते. तर पहिल्यांदा मी तुम्हाला साड्या दाखवते आणि त्याच्यानंतर ते नेकपीसही दाखवते आणि त्यानंतर 1-2 दिवस गेल्यानंतर मला त्या साड्यांचं शूट करून त्यांना ते फोटोज व्हिडिओज पाठवायचे आहेत ज्यांनी त्या पाठवलेल्या आहेत तर त्यांच्याकडे, तर तेही तुम्हाला दाखवेन आणि तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. आणि महिला दिनानिमित्त ह्या दोन्ही ह्या गोष्टींवरती तुम्हाला सूट मिळणार आहे. तर मग बघून घ्या. आता मी फक्त साड्या अशा दाखवते, नंतर मग एक थोडे दिवस गेले की तुम्हाला त्याचे प्रॉपर फोटो आणि व्हिडिओज पाहायला मिळतील. जसं की आपल्याला माहिती आहे आपल्यापैकी खूप जणी घरून व्यवसाय करतात, काही जणी साड्या सेल करतात, काही जणी ज्वेलरी सेल करतात. तर मग एकटीने मला तिचे हँडमेड प्रोडक्ट जे आहेत ते पाठवलेले आहेत जे की आता हळदी आणि लग्न समारंभाला जे प्रोडक्ट्स वापरतात ना म्हणजे गळ्यातले असू देत, हातातले असू देत किंवा कानातले असू देत, ते कस्टमाईज करून दिले जातात. म्हणजे हळदीच्या वेळी हळदी कलरचे, पिवळ्या कलरचे, लग्नाच्या वेळी पण असू शकतात. म्हणजे जे कोणाला कस्टमाईज करता येतील अशा प्रकारचे. आणि
आता महिला दिन येतोय, तर मग लग्न सराई पण येते, त्यामुळे प्रत्येकीला आपापला बिझनेस जो आहे तो अजून एक्सपांड करायचा तर आहेच. आणि युट्यूब थ्रू खूप साऱ्या गोष्टी अजून खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचतात. मग जिने माझ्याकडे साड्या पाठवलेल्या त्या साड्या मी तुम्हाला आता दाखवते, आणि त्या साड्या आवडल्या तर तिचा कॉन्टॅक्ट नंबर देईन, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला त्या साड्यामध्ये लुक बघायचे असतील तर मग एक दोन दिवसांनी तर मी शूट करणार आहे परत, म्हणजे ती साडी आपल्यावरती कशी दिसते, ती साडी कशी आहे हेही तुम्हाला कळून जाईल. सध्या तर अगोदर सांगते मी, आणि त्याच्यानंतर महिला दिनानिमित्त डिस्काउंटही राहणार आहेत, तर त्यामुळे तुमच्यासाठी पर्वणी आहे. आता ही पहिली साडी आहे तिने पाठवलेली, तिने माझ्याकडे काही ऑप्शन पाठवले होते तर त्यातले मला तिने सिलेक्ट करायला लावली, आणि त्यातून मी ही एक सिलेक्ट केली होती. असा कलर आहे, याच्यामध्ये कलर अवेलेबल आहेत तिच्याकडे, गुलाबी कलर आणि हिरवा कलर मिक्स आहे. आणि गुलाबी कलरवरती इथे तुम्हाला दिसत नसतील जास्त, एकदम इथे मी जवळून दाखवते, तर अशा प्रकारची डिझाईन आहे. आणि हे काठ असेल, साडी मऊ आहे आणि चापून चोपून नेसल्यानंतर ती व्यवस्थित बसेल असं मला वाटतं, पण नेसल्यानंतर मी दाखवेन तुम्हाला. त्याच्यानंतर अजून एक तिने साडी पाठवली, तिच्याकडे खूप काही कलेक्शन चांगलं आहे साड्यांचं, तर त्यातल्या एक कलेक्शनमध्ये एक एक गोष्टी तिने पाठवलेत मला. ही एक साडी आहे, हलकी फुलकी आहे पण सोबर सिंपल आहे साडी, निळा कलर आणि सोनेरी कलर मिक्स, छोटे छोटे बुट्टी आहेत आणि कॉपरमध्ये आहेत किंवा पांढऱ्या कलरच्या धाग्यांच्या बुट्टी आहेत त्या. आतमध्ये कपडा आहे त्यामुळे तुम्हाला त्या कपड्याचा आवाज येतोय, पण साडी ही सुद्धा साडी नेसल्यानंतर समजेल, पण कलर इथे तुम्हाला दिसतोय. ह्या साड्यासोबत तुम्हाला एक ठुशी सुद्धा मिळणार आहे, आणि तिने मला ती पाठवली आहे. डिझाईनची ठुशी सुद्धा तुम्हाला मिळेल, म्हणजे साड्यांच्या सोबत ऍज अ गिफ्ट म्हणून, ह्याचे वेगळे पैसे तुम्हाला द्यावे लागणार नाही. तिथे सध्या बघितलंय तर अशा साड्या खूप नेसत आहेत साड्यामध्ये किंवा फंक्शनमध्ये, शायनिंग आहे साड्यामध्ये. काठ मोठा आहे याचा, खालचा जो काठ आहे वरचा थोडासा छोटा आहे. आणि ह्या साड्यांना एकच इश्यू येतो, तो म्हणजे ह्या साड्या दिसताना इतक्या छान दिसतात, ह्याच्यासोबत सोन्याची ज्वेलरी लग्नामध्ये ह्या साड्या खूप चालतात, आता तर खूप ट्रेंड आहे. पण साडी नेसताना ही खूप व्यवस्थित नेसली पाहिजे साडी, आणि नेसल्यानंतर, अगदी व्यवस्थित नेसल्यानंतर ही साडी इतकी परफेक्ट दिसते. खास करून साऊथ इंडियन ब्राईड तुम्ही बघताय, तर साऊथ इंडियन ज्या नवरी मुली असतात तर त्यांच्याकडे हे अशा साड्या खूप त्यांच्याकडे. आणि आता हा ट्रेंड आपल्याकडे सुद्धा आलाय, आणि खूप मस्त पद्धतीने, म्हणजे आपण साऊथ इंडियन पद्धतीने नसली तरी वन साईड पदर वगैरे लावून खूप छान, म्हणजे हे कलर खूप ट्रेंडी आहेत सध्या, सोनेरी कलर किंवा गोल्डन कलर, रेड कलर, गोल्डन आणि रेड कलर मॅच असे. अजून एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे, ती म्हणजे त्यांच्याकडे आरी वर्कचे ब्लाऊज सुद्धा मिळतात, जे इथे त्यांनी मला एक पाठवलेलं आहे रेड कलरचं, याच्यामध्ये खूप सारे कलर आहेत. हे बघा, हे हाताची डिझाईन आहे, हे मणी जे आहेत नायलॉन धागा असतो त्याने ते, हा येस, कारण मी ही पहिल्यांदाच बघते आरी वर्कचा ब्लाऊज, जो म्हणजे सुटा ब्लाऊज, तयार झालेले ब्लाऊज मी बघितले होते. आणि हा मला माहित नाही, आमचे टेलर एवढ्या लवकर शिवून देणारच नाही आहेत, पण हा शिवून झाल्यानंतर नक्की दाखवेन, कारण त्यांनी माझ्यासाठी पाठवलाय. ही डिझाईन मे बी हातावरतीच येईल आणि बाकी बघू. तर असे ब्लाऊज देखील त्यांच्याकडे मिळतात आरी वर्क केलेले, म्हणजे तुम्हाला वेगळं वर्क करून घ्यायची गरज नाही, तुम्ही ब्लाऊज त्यांच्याकडून कलर सांगू शकता, त्याच्यावरती हे असं वर्क केलेलं तुम्हाला दिसेल. कारण शक्यतो आता लग्न सराई सुरू झाली ना, तर आपल्याकडे खूप साऱ्या लग्नासाठी ज्या मुली आहेत आपल्या, तर नवरी मुली, तर आरी वर्क झालेले ब्लाऊज. आता हे हा ब्लाऊज, ही साडी आणि हा ब्लाऊज जर मी मॅच केला खूप उठून दिसेल, पण तोपर्यंत ब्लाऊज देत की नाही मला माहीत नाही टेलर आमचे, बघू काय होतंय. नाहीतर मग ह्या साडीसोबत दुसरे ब्लाऊज मी मॅच करेन, कारण आता त्यांच्याकडे पण खूप गर्दी आहे, गडबड आहे, त्यामुळे मला वाटत नाही, कारण ताईंचे पण पूजेचे ब्लाऊज मिळणार नाही आहेत, आमची यात्रेचे वगैरे काय माहीत काय काय होतंय, अवघड आहे आता. कारण लग्न सराई म्हटली की टेलर आणि ह्या सगळ्या गोष्टींना पण खूप उशीर लागतो. तर हे आहे, आता तुम्हाला ती फॅब्रिक ज्वेलरी आहे ती तुम्हाला दाखवते. हे एक आहे, याचं फिनिशिंग फार छान आहे, तिनं फार छान पद्धतीने फिनिशिंग केलंय. याच्यासोबत तिने ही अंगठी पाठवली,
त्यानंतर हे दोन कानातले. तर अशी फॅब्रिक ज्वेलरी जी आहे ती तुमच्या मागणीनुसार तुम्हाला कस्टमाइज करून मिळते. मला मस्त वाटतं की किती छान छान कला असतात एकेकांच्याकडे. मला हे शिकायला आवडतं फॅब्रिक ज्वेलरीचं. मी तुम्हाला एखाद्या साडीवरती घालून दाखवेन नक्कीच, आणि तो रील किंवा तो शॉर्ट व्हिडिओ मी टाकेन. आणि ह्या दोघींचेही कॉन्टॅक्ट नंबर मी डिटेल्स जे आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्हाला. तुम्ही तिथून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून परचेस करू शकता. ही एक आहे फॅब्रिक ज्वेलरी. माझी जांभळी साडी तुम्हाला माहीत असेलच, तर त्याच्यावरती ही अतिशय सुरेख दिसेल असं मला वाटतं. आणि हे सोबत कानातले. मला माहीत नाही हे कानातले एवढे मोठे मला दिसतील की नाही व्यवस्थित, पण ज्यांना खरंच आवड आहे कानातले मोठे घालायचे. अतिशय सुंदर तिनं काम केलंय आणि फिनिशिंग पण अतिशय उत्तम केलंय. हे सगळे होते डिटेल्स. आजचा दिवस माझा खरंच खूप हेक्टिक गेला सकाळपासून, सगळं आवरणं आणि निघणं. त्यात प्रॉब्लेम काय झालाय की ते पाण्याला प्रेशर फार कमी झालंय, त्यामुळे कसं होतं की सकाळी लवकर उठून मी पाणी भरलेलं होतं पूर्ण, पण पूर्ण दिवसभर ते पाणी पुरत नाही आणि प्युरिफायरमधून पाणी फिल्टर होत नाही जर फोर्स नसेल तर. त्यामुळे तो एक सध्या इश्यू होतोय. गर्मी खूप वाढलेली आहे मुंबईमध्ये आता. आणि आजचा ट्रेनचा पण प्रवास छान झाला माझा, म्हणजे लकीली मला गर्दी नाही भेटली. दरवेळेला कसं होतं की गर्दी भेटते आणि मग म्हणजे चढणं उतरणं, कारण ऑफिस आवर्स असल्यामुळे खूप गर्दी असते. दुपारी प्रवास करायचा असेल तुम्हाला सुटसुटी तर तुम्हाला दुपारीच जावं लागेल, नाहीतर मग तुम्ही सकाळी 1-10 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 वाजल्यानंतर 1-8 वाजेपर्यंत खूप म्हणजे गर्दी. सगळ्यांनाच घरी जायची घाई असते, त्याच्यामुळे गर्दीही मिळतेच. ओके चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपतो. आणि अजूनही खूप तयारी, म्हणजे यात्रेची तयारी खूप करणं माझं राहिलेलं आहे, कारण सगळं अंगावरती येऊन पडले. बाबा गावाकडे बघतायत सगळ्या गोष्टी. सचिन परत ह्या वीकमध्ये जायचं आहे गावाकडे, ताई पण गावी जाणार आहेत त्यांच्या पूजेसाठी, त्यामुळे सगळी जबाबदारी येऊन पडले आणि ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात अगदी व्यवस्थित. तर थोडे व्लॉग्स मागे पुढे होतील, कारण ह्या सालाने एक दिवस यायला सुरू होईल, कारण ही कामं खूप जास्त आहेत आणि ती पटपट आवरणं मला गरजेचं आहे त्याच्यामुळे. सो परत एक छानसा व्हिडिओ घेऊन मी हजर राहीन. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू. स्वस्त रहा, मस्त रहा.